मुखेड तालुक्यातील मुक्रामाबाद येथील लेंडी प्रकल्पाची पाहणी भाजपचे नेते माधव भंडारी यांनी केली आणि धरणग्रस्तांच्या पुनर्वसन प्रश्नाबाबत नागरिकांसोबत त्यांनी संवाद साधला. पाहूयात ही सविस्तर बातमी. यावेळी मुखेडचे आमदार तुषार राठोड, लेंडी धरणग्रस्त समितीचे सर्व पदाधिकारी आणि लेंडी धरणग्रस्त नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सन 1984 वर्षी या प्रकल्पाला मान्यता मिळाली आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय शंकरराव चव्हाण यांच्या हस्ते या प्रकल्पाचं भूमिपूजन करण्यात आलं. या प्रकल्पात बुडीत क्षेत्र 2331 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. यावेळी प्रकल्पाची मूळ किंमत 34,55,00,000 एवढी होती. ती आज 1,400 कोटींवर जाऊन पोहोचली आहे. या लेंडी प्रकल्पाची क्षमता 6.36 TMC इतकी आहे. त्यापैकी 231.60 हेक्टर इतकी जमीन आतापर्यंत संपादित करण्यात आली आहे. या प्रकल्पाच्या बुडीत क्षेत्रामध्ये एकूण 12 गावांचा समावेश असून त्यावेळी 11 गावातील धरणग्रस्तांना त्यांच्या घराचा आणि शेतांचा मावेजा त्यावेळीच्या नियमानुसार मिळाला. 12 गावांपैकी काही गावांचे पुनर्वसन देगलूर तालुक्यातील खानापूर येथे करण्यात आले आहे. मुक्राबाद येथील संपादित 1,310 घरांचा मावेजा अद्यापही मिळालेला नाही. या गावामध्ये मोठमोठाले दगडाचे चिरेबंद वाडे, धरणग्रस्त 34 वर्ष सोडून गेल्यामुळे सदरील वाडे पडून ओस पडलेल्या अवस्थेत दिसून येतात. मावेजा न मिळाल्यामुळे लेंडी धरणग्रस्तवर रास्ता रोको, मतदानावर बहिष्कार, बाजारपेठा बंद आणि मागील 4 ते 5 वर्षांपासून लेंडी प्रकल्पाचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले असून आत्मदहनाची वेळ का आली, त्याला जबाबदार कोण आणि शासनातर्फे यावर लक्ष कधी दिले जाणार, यामुळे मुक्राबादच्या धरणग्रस्तांना अखेर रस्त्यावर उतरण्याची वेळ आली आहे. त्यांनी आपल्या प्रश्नाला हात घातला आणि सोडवण्याचा प्रयत्न केला आणि अनेक सकारात्मक निर्णय या ठिकाणी घेतले, त्याबद्दल सर्वप्रथम आपल्या सर्वांच्या वतीनं मी त्यांचे जाहीर आभार मानतो. मित्र हो, 2011 पासून धरणाचं काम थांबलेलं आहे. मुक्रामबादच्या घरांचा मावेजा भेटत नव्हता आणि विस्थापित कुटुंब त्या भागामध्ये नागरी सुविधांच्या अभावानं अतिशय हालाकीचं जीवन आपण जगत होतो. आपली त्या ठिकाणी धरणग्रस्तांची व्यवस्था व्हावी, आपल्या घरांचा मावेजा आपल्याला भेटावा, या अनुषंगानं आपण सुरतला प्रयत्न केले आणि या विभागाचा आमदार म्हणून काम करत असताना 2015 याचा आपण अवॉर्ड पास केला. परंतु 3 वर्ष होऊनही जवळपास 14 वर्ष होत आलंय, याचे पैसे आपल्याला भेटले नव्हते. आपल्या पुनर्वसनाचा प्रश्न आपण मागे बैठक घेऊन मार्गी लावला आणि या अनुषंगानं आज बैठक झालेली आहे. या बैठकीमध्ये अनेक सकारात्मक निर्णय या ठिकाणी झालेले आहेत. आपल्या प्रकल्पामधले पुनर्वसनाचे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीनेच अधिकाऱ्यांच्या बरोबरच्या बैठका आणि हे सगळी कामं चालू होती. पण मी आपल्याला एवढं निश्चितपणे सांगतो की आपल्या प्रकल्पामधले पुनर्वसनाचे प्रश्न सोडवणं आणि त्या ते प्रश्न सोडवून प्रकल्पाचं काम पुढे मार्गी लावणं, याच्यासाठी ज्या ज्या गोष्टी करणं आवश्यक आहे त्या करण्याच्या दृष्टीने आज आपण निर्णय घेतले. मावेजा जो द्यायचा आहे त्याचं वाटप, पहिल्या टप्प्याचं वाटप सुरू करण्याचा निर्णय केला. येत्या काही वाटप सुरू होईल, जास्तीत जास्त आठवड्याभराच्या आत ते वाटप सुरू व्हावं असा प्रयत्न.